नागरिकांच्या व शेष जगातील नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्याघेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजे शोधन शेष होय. एखाद्या विशिष्ट कालावधीत देशातील नागरिकांच्या व शेष जगातील नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्याघेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजे शोधन शेष होय. एखाद्या विशिष्ट कालावधीत म्हणजे 5 वर्षाच्या किंवा अल्पकालीन कालावधी किंवा दीर्घकालीन कालावधी जे काही ट्रान्झॅक्शन गुंतवणूक केली जाते त्याला शोधन शेष असे म्हणतात. सो त्याचे विवरण केले जाते व्यवस्थितपणे म्हणजे व्यवस्थितपणे विवरण म्हणजे आपल्या मांडणी वही खात्यात मांडणी किंवा कॉम्प्युटर मध्ये व्यवस्थित विवरण केले जाते त्याला शोधन शेष असे म्हणतात. शोधन शेषाचे पुढील 5 स्थूल भाग पडतात. त्यामध्ये पहिला आहे चालू खाते, दुसरा आहे भांडवली खाते, तिसरा आहे भांडवली खात्याचे 2 सब पॉइंट पडतात, दीर्घकालीन भांडवली खाते आणि अल्पकालीन भांडवली खाते. तिसरा आहे एकपक्षीय व्यवहार, चौथा आहे सुवर्ण आणि पाचवा आहे चूक आणि भूल. चूक आणि भूल तर पहिला आहे चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. करंट अकाउंट मध्ये एक वर्षातील जे काही ट्रान्झॅक्शन होतात, एक वर्षातील जे काही देवाणघेवाण होतात त्याला करंट अकाउंट असे म्हणतात. एक वर्षातील जे काही देवाणघेवाण होतात त्याला करंट अकाउंट असे म्हणतात. या खात्यात वर्तमान काळातील स्थलांतरित करण्यात आलेल्या वस्तू व सेवा यांचे घेण्याचे हिशेब असतो. ज्या काळात शोधनशेष करण्यात येतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. जी देणी घेणी वर्तमानकालीन हक्क समाप्त करीत नाही ती देणी घेणी सर्व शोधन खात्याच्या चालू खात्यात समाविष्ट होतात. म्हणजे वर्तमान काळात जे काही देणी घेणी होते एक वर्षाच्या कालावधीमध्ये पुस्तकाच्या नियमानुसार एक वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही देणी घेणी होते ते करंट अकाउंट मध्ये समाविष्ट होतात. दुसरं आहे भांडवली खाते. भांडवली खात्याचे 2 प्रमुख भाग पडतात, एक दीर्घकालीन भांडवली खाते आणि एक अल्पकालीन भांडवली खाते. भांडवली खात्यामध्ये भांडवली खाते 2 प्रकारचे असतात, दीर्घकालीन आणि अल्पकालीन. दीर्घकालीन भांडवली खात्यामध्ये 25 ते 30 वर्षाची जे काही गुंतवणूक असते ते दीर्घकालीन भांडवली खात्यामध्ये समाविष्ट होतात. उदाहरणार्थ एक इमारत इमारत म्हणजे शाळेची इमारत, धरण, विमानतळ याचा समाविष्ट दीर्घकालीन भांडवली खात्यात होतात. अल्पकालीन भांडवली खाते म्हणजे 5 ते 6 वर्षाची जे काही इन्व्हेस्टमेंट असते की एखाद्याला 5 वर्षासाठी कर्ज देणे, बँक खात्यामध्ये 5 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट ठेवणे ते अल्पकालीन भांडवली खात्यामध्ये समाविष्ट होतं. 1 वर्षाची सुद्धा अल्पकालीन भांडवली खाते असू शकतात. म्हणजे अल्पकालीन भांडवली खात्याची गुंतवणूक करू शकतो अल्पकाळासाठी. त्यानंतर एकपक्षीय व्यवहार. एकपक्षीय व्यवहार किंवा स्थानांतरित ज्यांची मूल्यपेढ आयात करणारा देश करीत नाही अशा निर्यातीचा समावेश एकपक्षीय व्यवहारात होतो. एकपक्षीय व्यवहार म्हणजे एखाद्या देशाला आपण आर्थिक मदत दिले त्याच्याकडची परतफेड आपण न मांगता आपण स्वतःहून आर्थिक मदत देणे याला एकपक्षीय व्यवहार असे म्हणतात. त्यानंतर चौथा पॉइंट आहे सुवर्ण. आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुवर्णाला वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळाले. सुवर्णाची किंमत जर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी किंमत आहे त्याचप्रकारे असं पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुवर्णाला वैशिष्ट्यपूर्ण स्थान असल्यामुळे त्याची नोंद स्वतंत्रपणे करण्यात येते.